सौभाग्यवती भव। अरे मिस मानसी, और तुमचे लग्न गाठ सुटली। तरी सात जन्माची गाठ आहे, इतक्या सहजासहजी सुटणार नाही। आणि हो, मिसेस मानसी अनिकेत उषा। सर तुम्ही बसा ना, तुमच्यासाठी काही चहा कॉफी आणू। हो, डोंट बी सो फॉर्मल, इट्स ओके। अरे वा, ऑलमोस्ट सगळा स्टाफ आलाय की कळलं का भोपे, फक्त आपण याचे बाकी होतो। हो ना सर, तुमचीच वाट बघत होते मी। आय मीन आम्ही सर। हा अनिकेत, मला माहिती आहे, हा खूपदा भेटलोय, नव्याने काय ओळख करून देत आहे। अभिनंदन। हा अभिनंदन। आई अनिकेतची आई। ओ हा, ते देसाईंकडे पोळ्या बिळ्याला अटायला स्वयंपाकाला जातात, तुम्ही या बर का त्या। अच्छा याच का त्या। तरीच मी विचार करतोय कुठेतरी बघितलं यांना। नमस्कार मावशी। जे बाय माझ्या ना, पाया नका पडू माझ्या। नाही हो मावशी, तू माझ्यापेक्षा वयानं मानानं मोठी आहेस, मी तुला नमस्कार करायलाच हवा। मी नाहीये का तुझ्या मुलासारखा। हे कोण? हा अनिकेतचे बाबा। बाबा बाबा मनीमाऊ, मानशी साहेबांना चहा पाणी विचार। हो मी विचारलं होतं पण ते नको म्हणाले। सर तुम्ही आवर्जून आलात, थँक्यू। मिस मानस, मिसेस मानसी। मिसेस मानसींनी बोलावलं म्हटल्यानंतर न येऊन कसं चालेल। मिसेस मानसी, माझे आई बाबा येऊन गेले की यायचेत अजून? नाही, त्यांना जमणार नाही बहुतेक। अरे हा, ते तुम्ही पळून जाऊन लग्न केलं त्यामुळे। सर त्यांचा राग अजून निवळला नाहीये, पण मला खात्री ते लवकरच आम्हाला माफ करतील। बोपे मिस मानसी, मिसेस मानसी आणि अनिकेत या। सराव याची काहीच गरज नाहीये। सर तुम्ही दर्शन घ्या ना। Thank you.
आता घ्या. थँक यू सर. अरे मिस मानस, मिसेस मानसी उघडून तर बघा. नंतर बघते मी. असं काय करताय, उघडून बघा ना. नाही सर, राहू दे, मी नंतर बघते. मावशी तुम्ही सांगा बरं. साहेब बोलतायत तो उघड. फाइल? नुसती फाइल काय बघताय? फाइलच्या आत काय ते बघा ना. अमेझिंग गिफ्ट आहे. म्हणजे असं गिफ्ट आजवर कोणीच कोणाला दिलं नसेल. बघा 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 ना, बघा आत्मने बघा. मिस मानसी. मिसेस मानसी. हा अरे लक्षात नाही आलं पटकन. मिसेस मानसी. बोपे बोपे, आपल्याला सवय नाही अजून यांना मिसेस मानसी असं म्हणण्याची. 117 दिवसांपूर्वी लग्न केलंय यांनी, पण आपल्याला आज कळतंय ना. पण मिसेस मानसी, 117 दिवसांनी तुम्ही जेव्हा माझ्या आईबाबांना तुमच्या लग्नाची बातमी सांगितलीत, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन आठवते ना. आम्ही लग्न केलंय. बाबा आहेत ना कोणा मला. रिॲक्शन आठवते ना की आठवण करून देऊ. डिवोर्स? हे बघा, तुम्हाला तुमच्या आईबाबांची काळजी नसली तरी मला माझ्या आईबाबांची काळजी आहे. त्यांच्या काळजीपोटी करतोय मी हे सगळं, म्हणून इतकं पर्सनली लक्ष घालतोय मी या सगळ्यात. मावशी, मावशी तुला यातलं काहीच माहित नाहीये. अगं काल मिसेस मानसींच्या बाबांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला. त्यांचा जीव वाचावा म्हणून मी त्यांना असं प्रॉमिस दिलं की हे दोघं डिवोर्स पेपरवर सह्या करतील, तेव्हा कुठे ते शांत झाले आणि खोली बाहेर आले. आणि यांनीच परवानगी दिली, हो की नाही मिस मानसी? आठवतंय ना तुम्हाला? आपल्या मनुचा जोवर घटस्फोट होत नाही तोवर मी तुमच्या या घरात पुन्हा पाऊल टाकणार नाही. आणि एवढंच नाही हा, तर आपली मनू तुम्ही सांगाल त्याच मुलाशी लग्न करेल. प्लीज ठरवा पटकन बाबा की हा ड्रायव्हर. मिस मानसी विचार कसला करता, ठरवा लवकर हा ड्रायव्हर की बाबा. बाबा बाबा महत्वाचे. बाबा बाबा ऐका माझं, आपली मनू तुम्ही सांगाल तसं वागायला तयार आहे. हा हा माझ्यावर विश्वास ठेवा. आता या बरं बाहेर, ट्रस्ट मी या बाहेर. आता मला सांग मावशी, लेकीनं बापाला दिलेलं हे प्रॉमिस पूर्ण करायला नको का? खर तर मला वाटलं होतं मिस मानसी तुम्हीच ही सगळी तयारी कराल. पण ठीक आहे, आता काय, आता हे प्रॉमिस पूर्ण करण्याची वेळ आली आहे. सर आपण याबद्दल नंतर बोलू ना. डोंट वरी डोंट वरी, मी सगळी तयारी केलेली आहे. मी केस रेडी ठेवलेलीच आहे, फक्त तुम्ही दोघांनी सह्या केल्यात नाही, अक्की झाला डिवोर्स. यू चल. बाबांचा जीव वाचावा, त्यांच्या काळजीपोटी, इतकं तर कराल मिस.
मिसेस मानसी। अनिकेत, उषा, ये तो खरतर मला वाटलं होतं मिस मानसी तुम्हीच ही सगळी तयारी कराल। आता हे प्रॉमिस पूर्ण करण्याची वेळ आली आहे। हे मनु काय ग काय झालं? हे घे पाणी पी। काय झालं? स्वप्न पडलं का? अरे उंदीर असल। आई कशाला उगाच? काय झालं? हे स्वप्न पडलं ना, म्हणून मी सांगत होतो ना की झोपताना ह्या अशा गोष्टी वाचू नकोस। तू ऐकलं नाहीस आणि पडलं की नाही स्वप्न? काय गरज होती? किती वाजले त्यांनी? हे बघ 4 वाजलेत पहाटेच। चल झोप, सकाळी माझं आवरून झालं की तुला उठवतो। आणि पहाटेची स्वप्न खरी होतात असं म्हणतात ना म्हणून? त्या समसरांना अक्कल नाही। तुम्हाला पूजेला बोलावलं होतं तर यावं, दर्शन घ्यावं, प्रसाद खावं आणि आपल्या घरी जावं ना। हे नसते उद्योग कोणी सांगितलेत करायला? नाही काय पद्धत झाली वागायची? कॉफी केली आहे, जायफळ घालून घे, चांगली झोप येईल तुला। आणि काय ग बाय तुझं समर साहेब, येडबिद्र आहे ते वाटत असं वाटलं ना असं सडकून काढाव त्याला। अरे तू कंपनी चालवतो म्हणजे काय गुलाम आहेत काय लोक तुझी? नाही तर काय म्हणू, तुझा बॉस आहे ना म्हणून मी काल गप्प बसलो। नाही तर काल सगळ्यांसमोर ना त्याला चैत्याच्या भाषेत 2-4 टोले दिले असते ना मग कळलं असत। माझा चैत्या तर संधी शोधत असतो, अशी ना फालतू माणसं भेटली रे भेटली की त्याला धुवून काढायचा। अरे नाही नको, बरं झालं असं काही केलं नाही। असू दे, तुम्ही झोपा ना, मी पण झोपते आता। हां तुम्ही दोघही झोपा। झोप, कॉफी पी। तुला बरं वाटत नाहीये का? त्रास होतोय का कसला? त्रास नाही होतोय रे आणि मला मान्य आहे समर सर विचित्रच वागले, पण आपणही त्यांना तसा शब्द दिला होता ना रे। म्हणू आपल्या घरातलं रामायण ना आपलं आपण निस्तरूया, यांना काय करते ना खुपसाशी। आणि तुझ्या बाबांनी मला बोलू दे, ओरडू दे, मी मान खाली घालून ऐकून घेईन कारण त्यांचा तो अधिकार आहे। त्यांचा काय संबंध? आपण खूप विचित्र अडकलोय का रे यात? म्हणजे आपण तसा त्यांना शब्द दिलाय रे मनुष्य। त्या दिवशी तिकडे काय घडलं? बाबा स्वतःचा जीव द्यायला निघाले होते। त्यांना थांबवण्यासाठी आपल्याला कुठली अट घातली असती ना तरी ती आपण मान्य केलीच असती की नाही? हो, पण आपण तसं त्यांच्याकडे कबूल केलं ना, शब्द दिला ना रे आपण। पण म्हणू हे तुझ्या बाबांना म्हणू दे ना। तुझ्या बाबांनी काय वकील नेमलाय का त्या समर सरांना? का त्यांनी त्यांना इथे पाठवलं होतं? नाही ना, हे कशाला मध्ये मध्ये करताय? गप घरी बस ना म्हणाव। बर जाऊ दे, तू आता विचार करू नकोस, शांतपणे झोप। विचार करू नको असं होणार नाही। ऑफिसला गेल्यानंतर ते विचारणारच ना मला, मग तेव्हा काय त्यांना सांगू? नवऱ्याने सांगितलं विचार करू नको म्हणून। ऐक, तू एक काम कर, त्यांची वेळ घे
आणि त्यांना सांग अनिकेतला तुम्हाला भेटायचंय. अनी हो, काल त्यांनी आपल्या घरी जो तमाशा केला ना त्याच भाषेत सगळ्यांसमोर त्यांना ऐकवत ते आहेत आणि मी आहे. अनी नको, प्लीज असं नको करू. अरे आहेत तेवढ्या अडचणी काही कमी आहेत का आपल्याला? म्हणून बाबांना वचन आपण दोघांनी दिलंय ना, तर समर सरांशी पण आपण दोघांनी जाऊन बोलायचं. आणि समजा तिकडे मी रागावलो चिडलो तर तू आहेस ना मला शांत करायला. आहे रे, पण अनी झालं, तुला झोप, उद्या बघू. चल चल झोप बरं झोप. कमॉन बोपे, नेक्स्ट सेट तुझा. मी 60 60 पितो ना. मी 90 पितो. मग 90 मारा. चला ना सर, आता कमी गेले. 30 मारा. 30 नाही, त्याच्यापेक्षा कमी मारा. चला 15. चला 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 30 मारा. सर नको सर. 1 2 3 4 5. चल 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 चल. लास्ट ब्रेक. ब्रेक काय कसला ब्रेक? 5 झाले. 25 आहेत बाकी. तुम्ही सॉलिड ग्रेट आहात. पण ते घटस्फोटाचे पेपर्स कोणी गिफ्ट म्हणून देत काय? मारा मस्का. पण बोप्या, हे असं इंटरेस्टिंग गिफ्ट जगात कोणी दिलं असेल का? हाच तर फरक आहे ना इतरांच्यात आणि तुमच्यात. तो राजन देसाई. हा म्हणजे तो अमरीश पुरी. हा तो चालला होता आत्महत्या करायला. मी म्हटलं छमारी आता थांबवायचं कस? म्हणजे तो काय जगला काय मेला काय आपल्याला फरक पडत नाही. पण म्हटलं सिच्युएशन भारी आहे, वापर करून घेतला पाहिजे. राजन देसाईला बरोबर असं निसरड्या वळणावर पकडलं मी. त्यांना म्हटलं बाबा 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 थांबा, आत्महत्या करू नका बाबा, तुम्ही थांबा, मी मिस मानसी आणि अनिकेत त्यांचा घटस्फोट करून देतो. त्यांना एवढा फ्रस्ट्रेट केलाय मी त्या दिवशी, एवढा फ्रस्ट्रेट केलंय. बाबा की ड्रायव्हर, बाबा की ड्रायव्हर, एवढा फ्रस्ट्रेट केलं ना दोघांनी. तसाच फ्रस्ट्रेट करणार यापुढे सुद्धा. आई सोबत कुठून लग्न केलं असं झालं पाहिजे दोघांना. बोपे तुला गॅरंटी देऊन सांगतो मी, मी दोघांच्याही सह्या घेणार. आणि ते घटस्फोटाची फाईल तिच्या बापासमोर टाकतो की नाही बघ. पण बाप फिरला तर? राजन देसाईचा आत्ताचा राग बघता मला तरी वाटत नाही. पण रिस्क नको. म्हणजे तहान लागल्यानंतर विहीर खणणं हे काय मला पटत नाही. म्हणजे आपल्याला तहान लागून लागो, आपली विहीर रेडी पाहिजे. आपल्याला तहान लागली नाही तरी त्या विहिरीत दुसऱ्याला बुडवून मारता तर आलं पाहिजे. आम्हा दोघांना तुम्हाला ऑफिस मध्ये भेटायचं आहे. मिस मानसींना उचक्या लागत असणार आहेत तिकडे. त्यांचाच मेसेज आहे. आजच